नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, मुंबईत राहणाऱ्या एका अभिनेत्रीने तिची स्वतःची कार विकून रिक्षा विकत घेतली आणि ही रिक्षा चालवत ती स्वतः दररोज शूटिंगसाठी जाते. मंडळी, हे सर्व ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि कदाचित तुम्हाला हे सर्व खोटंही वाटेल, कारण जवळजवळ सर्वच अभिनेत्री या त्यांच्या आलिशान कारने प्रवास करतात. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीचे अशा प्रकारे कार विकून रिक्षा घेतल्याचे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. पण मंडळी, हे सर्व खरं आहेत आणि याचे एक महत्त्वाचे कारण असे आहे की मुंबई शहरामध्ये आज अशी अवस्था आहे की येथे कार चालवण्यापेक्षा रिक्षा चालवणं अधिक सोपं झालंय. प्रचंड ट्रॅफिक असणाऱ्या या शहरात कार चालवत कामावर जाणं म्हणजे खूप वेळ आणि पैसा वाया घालवणं असाच प्रकार आहे. त्यामुळेच या अभिनेत्रीने कार विकून रिक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री आता रिक्षा चालवत शूटिंगला जाते, त्यामुळेच तिचा वेळही वाचतो आणि आता कार चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवायची गरज नाही, त्यामुळे तिचा पैसाही आता वाचला आहे. मंडळी, रिक्षा चालवणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे यशस्वी मसूरकर. तिने आजपर्यंत चंद्रगुप्त मौर्य, रंग बदलती ओढणी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहेत आणि सध्या ती रेडिओ जॉकी म्हणून काम करते. मंडळी, यशस्वी ही कुठेही प्रवास करायचा असला तरी ती स्वतःच्या रिक्षातूनच करते आणि तेही ही रिक्षा ती स्वतः चालवते, म्हणूनच तिला अनेक जण टुकटुक राणी किंवा रिक्षावाली या नावानेही ओळखतात. गेल्या 10 वर्षापासून यशस्वी ही अभिनय क्षेत्रात आहेत. एक अभिनेत्री म्हणून ती फार छान कामही करते, पण अशा प्रकारे कार विकून रिक्षा घेण्याची कल्पना तिला तिच्या एका परदेशी मित्रावरून सुचली. तिचा हा परदेशी मित्र डेन्मार्कवरून थेट मुंबईला सायकलवरून प्रवास करत आला होता आणि डेन्मार्क ते मुंबई या प्रवासासाठी त्याला 1 वर्ष 6 महिने इतका कालावधी देखील लागला. मंडळी, त्याची ही कहाणी यशस्वीला खूप प्रेरणादायी वाटली आणि त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन यशस्वीने आता मुंबई ते आग्रा असा रिक्षाने प्रवास केला आहे. याबरोबरच कार विकून रिक्षा घेतल्यामुळे मुंबई शहरामध्ये तिचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. पण ही रिक्षा चालवत असल्यामुळे सुरुवातीला तिचे मित्र तिच्यावर हसायचे, तिची थट्टा करायचे, पण आता तिच्या मित्रांनाही तिला या रूपात पाहायची सवय झाली. याविषयी तिने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की रिक्षा घेतल्यापासून माझे पैसे आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतात. माझ्याकडे कार होती पण मला कार चालवता येत नव्हती, म्हणून मला ड्रायव्हरवर विसंबून राहावं लागत होतं. त्यामुळे मी कार विकून रिक्षा घेतली आणि ही रिक्षा चालवत मी सगळीकडे जायला लागले. सुरुवातीला मी रिक्षा चालवत असताना लोक माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहायचे, पण आता मला याची सवय झाली आहे. मंडळी, अशा प्रकारे यशस्वीने या मुलाखतीत सांगितलं आहे. मंडळी, यशस्वी ही रिक्षाने प्रवास करताना अनेक वेळा ती गरजू व्यक्तींना आणि मुलांना तिच्या रिक्षामधून लिफ्ट देत असते. मंडळी, या टुकटुक राणीविषयी म्हणजेच अभिनेत्री यशस्वी मसूरकर हिचे अशा प्रकारे कार विकून स्वतःची रिक्षा घेऊन त्यात प्रवास करण्याविषयी तुमचं मत काय? ही कहानी तुम्हाला खरंच किती प्रेरणादायी वाटली ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.